जिला का थाना है। लवणासुराचा नाश झाल्यानंतर सूड बुद्धीन उभा पेटलेला त्याचा मुलगा गदासूर भगवान महाविष्णूंच्या विरोधात युद्धासाठी सिद्ध झालेला, पण काहीतरी आपल्या पाठीमागे विल पावर काहीतरी शक्ती असावी आणि म्हणून आईच्या सांगण्यावरून गदासूर तपश्चर्येला खडदाट अरण्यात प्राप्त झाला। समोर तळ होत एक सरोवर, समोर एक मोठा वृक्ष आहे, त्या वृक्षाच्या खाली एक उंच वट आहे, तिथे गदासूर तपश्चर्येला बसला। घोर तपश्चर्या त्याची सुरू झाली, तपश्चर्या करावी राक्षसानीच, तपसाधना करावी राक्षसानीच, पाहतो मी भस्मासूर केवढी तपश्चर्या, गयासूर केवढी तपश्चर्या, गदासूर केवढी तपश्चर्या, रावण केवढी तपश्चर्या, त्याचं बळ मिळाल्यानंतर त्याचा उपयोग त्यांना चांगला करून घेता आला नाही तो भाग सोडा, कळले की नाही? अशा लोकांना बळ मिळणं म्हणजे माकडाच्या हाती कोली दिल्यासारखं आहे हो। पण तसा गदासूर बसला, पद्मासन घालूनिया, पद्मासन घालूनिया, अर्धोन मीलित करूनिया नेत्र, शिव मंत्राते जपतो स्वाधीन ठेवोनी आपुले गात्र। तपश्चर्या सुरू झाली, घोर साधना घोर तपश्चर्या, ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। शंकराला पूजितो Thank you.
तपश्चर्या केल्यानंतर प्रसन्न होणं एवढंच त्यांना माहिती, सेवा केली की मेवा देणं एवढंच त्यांना माहिती। आणि बऱ्याच वेळेला वर देऊन महादेव बसलेले आहेत, तरी आज प्रकट झाले। गदासुरा कशा करता सेवा, कशा करता तपश्चर्या। गदासुरानं डोळे उघडून पाहिले आणि समोर भगवान महादेवांना पाहिलं, उठला उभा राहिला, साष्टांग दंडवत घातला आणि प्रार्थना केली, कर चरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवण नयनजं वा मानसं वा पराधं विहितम विहितम वा सर्वमेतत् क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो, नमः पार्वती पते। गदासुरानं सांगितलं, कैलासनाथा शिवशंकरा, मी आपली सेवा एवढ्या करता केली आहे, भगवान महाविष्णूंनी माझ्या पित्याचा म्हणजे लवणासूर महाराजांचा वध केला आहे, ज्यांनी माझ्या पित्याचा वध केलाय त्याला मी सोडणार नाही, आणि तो वध महाविष्णूंनी केलाय म्हणून महाविष्णूंच्या विरोधात मी युद्धाला उभा राहणार आहे, आणि मला असा वर द्या की त्या युद्धामध्ये माझा जय होईल, विष्णू पराजित होतील, पराभव पावतील आणि जय मला मिळेल असा वर द्या। भगवान शंकर विचारात पडले, हा महाविष्णूंच्या विरोधात उभा राहायचं म्हणतोय म्हणजे उद्या माझ्याही विरोधात राहील, काय भरोसा यांचा। पण शंकरांनी विचारपूर्वक यावेळेला वर दिला, कारण त्यांना माहिती होत विष्णू आणि आपण शेवटी एकच आहोत, कधीतरी आपली युती व्हायची आहे, काही सांगता येत नाही, आणि म्हणून शंकरांनी विचारपूर्वक वर दिला, ऐक गदासुरा तू सेवा केलीस म्हणजे वर देणं क्रम प्राप्त आहे, आणि तू महाविष्णूंच्या विरोधात उभा राहिलायस ना, मग ऐक मी तुला असा वर देतो, त्रिभुवनाच्या समशस्त्र ज्यास आहे तया वाचोनी सदा अभय राहे। एक लक्षात ठेव, तू महाविष्णूंच्या बरोबर युद्धाला उभा राहा, तुला जय मिळेल मिळावा ही माझी मनोमन इच्छा आहे, पण तुला एक सांगून ठेवतो, जोपर्यंत ज्याच्या हातात त्रिभुवना इतकं मोठं शस्त्र घेतलेलं नाही कुणी, तोपर्यंत तू अभय आहेस। जोपर्यंत त्रिभुवना इतकं शस्त्र कुणी घेतलेलं नाही, इतकं मोठं विराट आणि तुझ्यावर काय करत नाही, तोपर्यंत तुला काळ काय म्हणजे काळाचंही भय नाही। तथास शंकर अंतर्धान पावले, गदासुर म्हणतो मिळाला बोल, त्रिभुवनाचे एवढं शस्त्र कधी असत का, इतकं शस्त्र मोठ कधी असत, बर एवढं मोठं शस्त्र धारण करायला तेवढा मोठा कोणी नको का, म्हणजे एवढा विराट कोणी नाही आणि त्रिभुवना इतकं शस्त्र कोणी घेत नाही घेऊ शकत नाही, याचा अर्थ मला अभय आहे, मी आता निर्भय आहे। आनंदाने नाचत नाचत निघाला, घराकडे यायला लागला आपल्या झोपडीकडे, आणि तसा झोपडीकडे यायला लागला आजूबाजूर, त्यातून वर मिळालेला येता जाता दिसेल त्याला धक्का मारत यायला लागला, यालेली माणसाचीच असत, काय त्यांना आनंद वाटतो पिण्यात कोण असतो, आणि चालताना सुद्धा ही प्यारीनी माणसं अशी तोऱ्यात चालतात, असे चालतात असे रस्त्याने चालतात, तसं काही सध्याचा पंतप्रधान मीच आहे, त्यांना काही भान राहत नाही, काय परमेश्वरनं ते पेय निर्माण केलंय का त्याच्या त्यांना गुढी लागते काही कळत नाही, पण अशी लोक वाईट असत असं नाही, त्यांना बुद्धी पण असते हो। तुम्हाला सांगतो इतका तुफान पाऊस पडला, इतका तुफान पाऊस पडला रस्त्यामध्ये गुढ्या गुढ्या इतकं पाणी झालं, ते पाणी पाहतंय विजा काढताय आणि असल्या गुढ्या इतक्या पाण्यात पाहत्या पाण्यात रस्त्यावर पिऊन चालला होता। आता नगरपालिकेनं काय केलं, कसली कामं काढल्यामुळे गटारीचं जे तोंड असते की झाकण ते काढून ठेवलेलं होत,
अजून मोठ्या तोऱ्यात चालणार. पाण्याला खेचत याला वाटतं आपण जरा वेगाने चाललोय, आणि जाता जाता नेमका त्याचा पाय त्या ड्रेनच्या उघड्या झाकणात पडला. पडल्यावर अर्धा पाय आत, अर्धा अर्धा पाय वरती तो. आणि एवढ्यात वीज कडाडली. वीज चमकल्याबरोबर आता आपण पडलोय याचं भानच नाही. उलट काय म्हणतोय, काय देवा तुझी लीला आहे? एक तर खड्ड्यात मला पाडतोस आणि वरतून फोटो पण काढून घेतोस काय? तसला हा प्रकार आहे. तस कदाश्रू चाललाय मोठ्या तोऱ्या डौलात चाललाय. घरी आला आणि आईला सगळा वृत्तांत सांगितला. आई मला भगवान कैलासनाथाने वर दिला, त्रिभुवना इतकं शस्त्र मोठं कुणाजवळ नाही आणि मला नक्की अभय आहे. ठीक आहे, हरकत नाही, गदासुरा जा आता. आणि एक दोन दिवस विश्रांती घेऊन भगवान महाविष्णूंच्या शोधार्थ गदासुर गदा घेऊन निघाला. गदा घेऊन निघाला, दान दान पावला की पण महाविष्णूंचा पत्ता त्याला माहिती कुठे आहे, कुठं जायचं, कुठे भेटायचं, कुठे गाठणार आपण त्यांना. म्हणून तो प्रत्येक नगरी नगरीतून फिरू लागला, या नगरीचा त्या नगरीचा, इकडे शोध घे तिकडे शोध घे. बरं विष्णुदेवाने कधी पाहिलं पण नाही की यांना विष्णू म्हणावं म्हणून. ज्याला त्याला विचारतो का विष्णुदेव आले का इथे, लोक म्हणतात विष्णुदेव इथं कशाला येतील. दुसऱ्या नगरी जाऊ का विष्णुदेव पाहिले का, तर म्हणलं आम्ही मूर्ती बघितली देव नाही बघितला. वैतागला आणि येता येता तो गया नगरीत येऊन दाखल झाला. गया नगरीत आल्याबरोबर, गया नगरीत आल्याबरोबर इकडे तिकडे फिरतोय. योगायोगानं त्याच गया नगरीमध्ये भगवान महाविष्णू भ्रमंती करत होते, फिरत होते. घुमत घुमत गदासुर Oh my God.
याला जरा वेगळंच रूप दिसलं, काय तेज देवाचं. शंकाय म्हणून विचारलं, ओ थांबा जरा, म्हटलं काय नाव काय तुमचं. भगवान कृष्ण म्हणाले, मला बघून सुद्धा नाव विचारतो म्हणजे न बोलत आहे. देव म्हणाले, का नाही नाव काय. अरे पण का, मी त्या विष्णूचा शोध घेतोय, तुम्ही विष्णू आहे का. नाही शंखचक्र दिसतंय म्हणून विचारतो. होय मीच भगवान महाविष्णू म्हणतात वाटलंच मला. देव म्हणजे वाटलं म्हणजे काय करतोयस. काय नाही आता नाही सोडणार तुला. अरे पुरीची भाषा, आता नाही सोडणार तुला. देव म्हणजे का, माझ्या पित्याचा वध तूच केलास ना. विष्णू म्हणाले, कोण तुझा पिता, तो कोणाचा मुलगा. लवणासूर महाराजांचा मी मुलगा, गणासूर. मग देवाच्या लक्षात आलं, हा लवणासुराचा मुलगा. हो 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 हो, म्हणजे तू लवणासुराचा मुलगा गदासूर काय. हो बर, मग काय म्हणणं. काही नाही, माझ्या पित्याचा वध केला, मी सूड घ्यायला वाट बघतोय तुझी. देव म्हणले, हे सूड मी उभा आहे, माझ्याबरोबर युद्धाला तयार हो. देव म्हणाले, मी ऑलरेडी तयारच आहे ना, कारण रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. काय करायचं, जन्म युद्धा करताच गेलाय, युद्धाला उभाय. गदासूर चार पावलं मागे गेला. देवाला सांगतोय, चल सुरुवात कर. देव म्हणाले, आव्हान कुणी केलंय, तू कमी केलंय, तू आव्हान केलंयस ना, मग सुरुवात तू कर ना. गदासूर म्हणतो, काय हा कृष्ण शांत बरायला, जरा घाबरला नाही, भ्याला नाही, धाक वाटत नाही, का काही चिडला नाही, अजून शस्त्रही हातात घेतलं नाही, एकांगी कसं युद्ध करायचं. देव म्हणाले, सुरुवात कर. सुरुवात कर म्हणत्याबरोबर हा म्हणाला, आधी बाण सोडलेले बरे. आणि गदासुराचा संताप अनादर झाला, सापडला एकदाचा, आता तुला सोडणार नाही, आता मृत्यूला तयार हो. देव म्हणजे, बडबड करण्यापेक्षा कृतीला सुरुवात कर. बडबड किती करतोस, काय तुला करायचं ते कर. आणि गदासुराने बाणावर बाण सोडायला सुरुवात केली. बाणावरती बाण सोडला, देवाला लागला नाही, सगळे बाण खाली पडले. याने भाला फेकला, तो भाला तिथे पायाजवळ देवाच्या पडला. याने गदा फेकली, गदे देवाच्या पायाजवळ. हा पुढे गेला, मुष्टीयुद्ध सुरू केलं. मुष्टीयुद्ध हल्ली ज्याला बॉक्सिंग म्हणतात. ते म्हणाले, मी प्रतिकार करणार नाही तुला, काय मारायचं ते मार. पण मुष्टीयुद्ध करता करता गदासूर दमला, कुठल्याही शस्त्रानं याला इजा होत नाही, मारलं तरी प्रहार सहन करतोय. थोडासा घाबरला गदासूर. देव म्हणाले, झालं तुझं, संपलं, अजून बाण सोडायचे, भाला फेकायचा आहे, घेऊन जा माघारी, गदा फेकायची, घेऊन जा माघारी. गदासूर पाहत राहिला. देव म्हणाले, वेळ कशाला घालवायचा, का वेळ घालवायचा, आता साडेसात होत आले, याला सोडायचं नाही. गदासुरा, आता तुझं संपलं, आता तुझी प्रतिकार करण्याची शक्ती संपली, आता तू मृत्यूला सामोरं जा, आता मी तुला एका क्षणात संपवणार आहे. आणि भगवंतानी काय केलं, चार पावलं मागे गेले, हातात सुदर्शन चक्र होत. सुदर्शन चक्राला आज्ञा करायची, आता फक्त सुदर्शन चक्रा जा आणि गदासुराचं मस्तक पुरवा. आणि बोटातच ते सुदर्शन चक्र कर फिरायला लागलं. गदासूर चमकून गेला,
जशी वीज कडाडते ना तसे त्या ज्वाळा बाहेर पडत होत्या, ठिणग्या बाहेर पडत होत्या, त्या सुदर्शन चक्रातून इतकं गतिमान झालेलं ते बोटात फिरत आहे. एवढ्या काळ 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 आकाशवाणी झाली आणि सांगितलं आकाशवाणीनी, देवा विष्णुदेवा तुमच्या सुदर्शन चक्राने हा मरणारा नव्हे, याला भगवान महादेवांचा वर आहे की त्रिभुवना इतकं मोठं शस्त्र ज्याच्या हातात असेल आणि त्या शस्त्राचा प्रहार जो याच्या मस्तकावर करील तेव्हाच याला मृत्यू येईल, तुमच्या सुदर्शन चक्राचा परिणाम होणार नाही. देवाने आकाशवाणी ऐकली, सुदर्शन चक्र थांबवलं आणि हातात असलेली गदा उचलली, गदेकडे पाहिलं आणि गदेकडे पाहत एकदा गदासुराकडे पाहावं, एकदा गदेकडे पाहावं. त्रिभुवना एवढं शस्त्र पाहिजे काय? ठीक आहे. आणि जशी जशी भगवंताची दृष्टी त्या गदेवर पडू लागली तसं तसं ती गदा आकारानं वाढत 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 चालली, फुगत चालली. तसा फुगा फुगवावा हवेनी तशी गदा मोठी 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 होत चालली आणि जशी गदा मोठी होत चालली तसं भगवंतानं आपलं रूपही विराट करायला सुरुवात केली. बघता 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 प्रचंड विराट भगवंताच आणि प्रचंड असलेली गदा पाहिल्याबरोबर गदासूर समजून चुकला खऱ्या अर्थानं देव हुशार आहे, शंकराने सांभाळून वर दिलाय आपल्याला, मृत्यू आपला आठवलाय. आणि ती गदा पाहिली प्रचंड, पृथ्वी तलावर अंधार पसरला, इतकी गदा उंच घेतल्यावर सूर्य दिसेना असा झाला आणि भगवान म्हणाले गदासुरा संपलं तुझं आता. आणि देवाने विचार न करता खडकर प्रहार केला त्याच्या मस्तकावर, गदासूर खाली पडला, बेशुद्ध झाला पण मेला नाही. काय ताकद असेल बघा, एवढी मोठी गदा डोक्यात पडली, बेशुद्ध झाला पण मेला नाही. आमच्या डोक्यात कपोशी पडली तरी जायचं हो संभाव्य चालला, पण गदासूर सावध झाला आणि त्याला कळून चुकला आपला मृत्यू आठवला आहे. उभा राहिला सांगितलं देवा मी तुम्हाला प्रणाम करतो, दुसरा गदेचा प्रहार माझ्यावर करायचा आणि या जगातून मला निरोप द्यायचा आणि आता हे निश्चित ठरलंच आहे, तुम्ही करणारच आहात. तत्पूर्वी माझी एक विनंती आहे, मी तुमच्याशी वैर स्वीकारलं त्या मागची भूमिका लक्षात घ्या. एक माझ्या पित्याविषयीचा अभिमान माझ्या मनात आहे, भगवान म्हणाले मला आवडलं ते, आपल्या वडिलांचा अभिमान प्रत्येकाने बाळगलाच पाहिजे की त्यांच्यामुळे मी आहे, त्यांच्यामुळे या स्थानाला आहे, त्यांच्यामुळे मी हे दिवस पाहतोय अशी जाणीव पाहिजे. आणि अशी जाणीव ज्यांना नाही ते आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकतात. पण श्रोते हो भगवंताला आवडलं. दुसरी गोष्ट करा असं म्हणाला तेव्हा मी शंकरांकडून वर मिळवला पण त्रिभुवना एवढं शस्त्र कोणी घेईल असं मला वाटलं नाही. आज मला कळलं की देव काय करू शकता, काय देवाची सत्ता आहे, काय देवाचा अधिकार आहे, काय देवाची बुद्धी आहे, काय देवाचं कर्तृत्व हे आज कळलं. आणि तिसरी गोष्ट अशी की देवाच्या हातून जर मृत्यू आला तर मुक्ती मिळते असं मी ऐकलंय. माणसाने माणसाला मारलं तर खून केला असं म्हणतात, माणसाने माणसाला मारलं तर खून केला आणि देवाने मारलं तर मुक्तीला नेला म्हणतात. हा फरक आहे. देवा दुसरा प्रहार माझ्या मस्तकावर करा. तत्पूर्वी एक शेवटची विनंती आहे की तुमचं माझं वैर नाही, याला विरोधी भक्ती म्हणता, तुमच्यावर युद्ध करण्याची ताकद माझी आहे की नाही याचा मला अंदाज घ्यायचा होता आणि आज मला कळलं की देव सर्वश्रेष्ठ आहे. पण तुमचा माझा इतिहास जगाच्या अंतापर्यंत कळावा, जगाच्या अंतापर्यंत लोकांना ही माहिती कळावी की कोण होता गदासूर आणि काय युद्ध केलं देवाशी. देव म्हणाले मी काय करू, त्याकरता देवा एकच माझी विनंती मान्य कराल तर बरं होईल, मरता मरता मला आशीर्वाद द्या आणि माझं म्हणणं मान्य करा. बोल ना काय पाहिजे तुला. माझी इच्छा एकच, माझं नाव गदासूर, तुम्ही तुमच्या गदेनं मला मारणार आहात म्हणजे गदेनं मला मृत्यू आहे. तेव्हा तुम्हाला जी अनंत नावं आहे त्याच्यामध्ये एक गदाधर हे नाव तुम्ही धारण करा, गदाधर हे नाव तुम्ही धारण करा. लोक म्हणतील विष्णू सहस्रनाम वाचताना हे गदाधर काय, मध्येच गदा धारण करणारा विष्णू, पण का केली गदा धारण, म्हणजे तुमचा माझा इतिहास लोकांच्या समोर येईल.
भगवान म्हणाले आहे असुर असून बुद्धिमान आहेस, हरकत नाही, हरकत नाही, तुझ्या करता मी गदाधर हे नाव धारण करीन। आणखी काही पाहिजे? काही नाही देवा, आता प्रहार करा आणि मुक्ती घ्या। भगवंतानी एक गदेचा प्रहार पाडून त्याच्या मस्तकावर केला आणि त्याला संपवला। पण श्रोते हो, गदा सुर जरी गेला तरी भगवंतानी भक्ताचा अभिमान बाळगून त्याचं म्हणणं मान्य करून आपलं नाव, जी अनेक नाव आहेत ना त्याच्यामध्ये गदाधर हे नाव त्यांनी धारण केले भगवंतानी। हा गदा धारण करण्यामागचा हेतू आहे। आणि म्हणूनच असा असलेला हा जगन्नियंता परमात्मा भक्तांचा वाही, त्याची कथा जो ऐकतो, भगवंताची कथा जो ऐकतो, त्याचं नामस्मरण जो करतो, त्याचा आठव करतो आणि कीर्तनातून गातो आणि घेतो, त्याला ती कथा परिवृत्त होते, जीवनाचा उद्धार होतो। आणि म्हणून आमचे समर्थ गीता रामदा